नमस्कार, मी सद्दाम। स्पीड न्यूज लाइव 24 च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी। कोल्हापुरात 1 कोटींची लाच घेताना पोलीस नाईक ताब्यात। राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने राज्यातील मंत्र्यांचे अधिकार सचिवांना। साताऱ्यात हृदयद्राव घटना, 10 महिन्यांच्या पुतण्याचा काकाने घेतला जीव। मिरजेत 3.25 लाखांची दारू जप्त, 1 जण ताब्यात। SSC बोर्ड जवळ कारची धडक, 4 जण जखमी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेतजमिनीचा निकाल बाजूने लावण्यासाठी पोलीस नायकाने तब्बल 1 कोटींच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीची पडताळणी करून लाचखोर पोलीस नाईक जॉन तिवडे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। तक्रारदाराचे पुणे जिल्ह्यातील देहूगाव येथील जमिनीचा निकाल बाजूने लावण्यासाठी तक्रारदाराकडे पोलीस नायकाने 1 कोटींच्या लाचेची मागणी केली होती। मागणी केलेल्या लाचेची पडताळणी करून संशयित पोलीस नाईक जॉन तिवडे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला असून फरारी तिवडे याचा पोलीस शोध घेत आहेत। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन 1 महिना उलटला, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे। परिणामी गेल्या महिनाभरापासून गृह महसूलसह मंत्रालयातील विविध विभागातील अनेक कामे प्रलंबित आहेत, त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतलाय। सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार आता सचिवांना देण्यात आले आहेत। याबाबतचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत। महाराष्ट्रात मंत्र्याअभावी अनेक विभागांच्या कामावर परिणाम होत असून त्यामुळे अनेक विकास कामे रखडली आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे। सातारा जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। कौटुंबिक वादातून नराधम काकाने स्वतःच्या 10 महिन्याच्या पुतण्याला विहिरीत फेकून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। यामध्ये त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून शलमोल मयूर सोनवणे असं मयत झालेल्या बाळाचं नाव आहे। नराधम काका अक्षय सोनवणे हा फरार झाला असून सातारा पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद झाली आहे। अक्षय सोनवणे याचा पोलीस शोध घेत आहेत। मिरज कृष्णा घाट ते अर्जुनवाड रोडवर गांधी चौकी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 3.25 लाखांची दारू जप्त करत एकाला ताब्यात घेतलंय। सनी सत्यवान पवार असं ताब्यात घेतलेल्याचं नाव असून त्याच्याकडून 3,12,000 रुपये किमतीची दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेला 2,50,000 रुपये किमतीचा टेम्पो असा 5,62,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। जप्त केलेल्या मुद्देमालात विविध कंपन्यांचे दारूच्या बाटल्या असलेले बॉक्स जप्त केले आहेत। नाकाबंदी दरम्यान पोलिसांना सनी पवार टेम्पोतून दारू विक्रीसाठी जात असताना सापडला। पोलिसांनी कसून चौकशी केली असता ज्यादा दराने विक्री करण्यासाठी दारू आणल्याचं संशयित सनी पवारने सांगितलं। या प्रकरणी सनी पवार याच्यावर गांधी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। कोल्हापुरातील संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ रोडवर आयसोलेशन हॉस्पिटल समोर भरधाव कारचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। महापालिकेचे 4 कामगार जखमी झालेत, जखमीवर CPR मध्ये उपचार सुरू आहेत। कोल्हापुरातील आयसोलेशन हॉस्पिटल समोर भरधाव कारवरील नियंत्रण सुटून कारने 4 जणांना चिरडले। महापालिकेच्या आरोग्य विभागातील 14 कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। विनायक कांबळे, वंदना भालकर, राजाकाल घेवदे, अर्चना सोळांकुरे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोल्हापुरातील करवीर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आलिशान कार फोडून 7 तोळ्याचे दागिने आणि लॅपटॉप असा सुमारे 2.5 लाखांचा ऐवज अज्ञातांनी हातोहात लांबवल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। कोल्हापूर शहरातील शनिवार पेठ येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारच्या काचा फोडून कारमध्ये असलेले 2.5 तोळ्यांचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण 2.5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। कागल तालुक्यातील उंदीरवाडी येथील विनायक गौंड यांनी याबाबतची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। CCTV च्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत। 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत 75,000 झेंड्यांचे नियोजन केले आहे। महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा असं आवाहन महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केलंय। नमस्कार, स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि आझादीच्या अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम महानगरपालिकातर्फे आयोजित केलेले आहे। यामध्ये शाळांमध्ये विविध उपक्रम असतील, स्पर्धा असतील, बचत गटचे मेळावे असतील, सोबत व्याख्यानमाळा,
स्वच्छता मोहीम, स्वतंत्र सेनानी तसेच त्यांचे कुटुंबातील भेटी महानगरपालिकेतर्फे असे विविध कार्यक्रम महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेले आहे. सोबतच KMTची बसेस जो आहे त्यांच्या माध्यमातून विशेष संदेश देणारे चित्रसुद्धा आम्ही प्रसिद्ध करत आहोत. तर या निमित्ताने विशेषतः August 13 ते August 15 हर घर तिरंगा या संकल्पनेअंतर्गत महानगरपालिकेतर्फे 75,000 झेंड्याचं नियोजन केलेलं आहे. यामध्ये विशेषतः विविध संघटना जो आहे जसं की क्रीडा आहे, चेंबर ऑफ कॉमर्स आहे, त्यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे कर्मचारी असतील, त्यांचे कुटुंबीय असतील किंवा क्रीडायाच्या माध्यमातून जो काही त्यांचे बिल्डिंग्स असतील, टाउनशिप्स असतील, त्यामध्ये त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तिरंगा लावणार आहे प्रत्येक घरामध्ये. आणि सोबतच बचत गटच्या माध्यमातून आम्ही तिरंगा राखी याच्यासुद्धा आम्ही स्टॉल्स लावले होते ज्यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांमध्ये या स्वातंत्र्याचं महत्त्व करणारा जो काही आपला उपक्रम आहे त्यांचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. सर्व नागरिकांना विनंती आहे की या सर्व प्रोग्राम जो महानगरपालिकेतर्फे आम्ही आयोजित केलेला आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही सहभाग नोंदवावा. तसेच सामाजिक संस्था असतील, नागरिक असतील, त्यांची काही संकल्पना जर असेल तर महानगरपालिकेचे उपायुक्त 2 शिल्पा दरेकर तसेच आपले PRO मोहन सूर्यवंशी त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क करू शकते ज्यातून आपली संकल्पनाला कार्यक्रम योग्य पद्धतीने कार्यक्रमचे नियोजन सुद्धा महानगरपालिकेतर्फे सुद्धा त्याला सपोर्ट देता येईल. गगनबावडा तालुक्यातील धंदोडेपैकी चौधरवाडी गाव 100% बायोगॅस मुक्त झाले. जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी गावाला भेट दिली. दिल्ली येथे विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे प्रशासक संजय सिंह चव्हाण या प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत. गगनबावडा तालुक्यातील धुंदवडेपैकी चौधरवाडी गाव 100% बायोगॅस मुक्त झाले. गावातील सांडपाण्याचे आणि गटारीचे व्यवस्थापन, शोषगड्डे या बाबीचे चित्रीकरण PPT स्वरूपात दिल्ली येथील विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे प्रशासक संजय सिंह चव्हाण सादरीकरण करणार आहेत. पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी आज गावाला भेट दिली. यावेळी कृषी अधिकारी दाभाडे, संजय लंबे, सारिका पाटील, अमित पाटील, MG पाटील, तानाजी कांबळे, सर्जेराव चौधरी, सरपंच संगीता पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.